नमस्कार, मी डॉक्टर अंकुश नंदकिशोर राऊत अपोलो फर्टिलिटी बोरिवली येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहे। आज आपण इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाबद्दल चर्चा करूया। बरेचदा लग्नाचे एक वर्ष झाल्यानंतर किंवा दोन वर्ष झाल्यानंतर देखील मूल राहत नाही, बाळ राहत नाही आणि त्यामुळं नक्की काय करावं याबद्दल आपण विचार करत राहतो। बऱ्याचशा दाम्पत्यांमध्ये हस्बंड आणि वाईफ या दोघांमध्ये नक्की पुढचं पाऊल काय उचलावं याबद्दल बरेचसं कन्फ्युजन असते। तर आपण आज चर्चा करूया की नक्की आपण काय करायला हवं। जर लग्नाचे एक वर्ष झाले असेल आणि एक वर्ष तुम्ही प्रयत्न केलेला असेल प्रेग्नन्सीसाठी आणि तरी देखील प्रेग्नन्सी राहिलेली नसेल तर त्याला आपण इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व असे म्हणतो। या वंध्यत्वामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हे बघणे आवश्यक आहे की नक्की कारण काय आहे। बरेचदा कारण पुरुषांमध्ये असते, बरेचदा कारण स्त्रियांमध्ये असते आणि बरेचदा दोघांमध्ये देखील कारण असल्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही। स्त्रियांमध्ये जर स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नसेल तर, किंवा फॅलोपियन ट्यूब बंद असतील तर, किंवा गर्भाशयामध्ये काही गाठी असतील, गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, गर्भाशयाचं अस्तर थीन असेल, किंवा बरेचदा काही हार्मोन्समध्ये खराबी असेल, जसं PCOD प्रॉब्लेम आहे, पॉलिस्टिक ओव्हेरियन डिसीज आपण त्याला म्हणतो, तर या कंडिशनमध्ये स्त्रियांमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्रास जातो। पुरुषांचा विचार केला तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल तर, किंवा संबंध करण्यासाठी त्यांना त्रास होत असेल तर, किंवा इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्रास जातो। त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी कारण माहिती करून घेणे फार आवश्यक असते।